रग्बी क्रिकेट आणि बरच काही। नमस्कार, मी गौरव जोशी आणि मी अमोल कराडकर। तुमचं सगळ्यांचं कॉफी क्रिकेट आणि बरच काही म्हणजे सीसीबीके वर स्वागत। मंडळी, महाराष्ट्रावर वादळाचं पुन्हा एकदा संकट आलंय। क्रिकेट मधलं आयपीएल वरचं विशेषतः वादळ थोडस शमलंय, परंतु सीसीबीके वर वादळ असो वा काही असो, सीसीबीके मात्र तसंच चालू राहतं। याचा पुन्हा एकदा तुम्हाला दाखला देण्यासाठी आज आम्ही दोघ जण ज्या चालू आहेत त्या क्रिकेट घडामोडींवर गप्पा मारायला पुन्हा तुमच्या समोर आलेलो आहे। नक्कीच अमोल, एक मात्र गोष्ट सांगायला हवी की दोन एक आठवड्यापूर्वी आपल्या सीसीबीके वर कोण आलेलं, रमेश पवार। आणि रमेश पवार आपल्याला इतका सुंदर प्रमाणे एक्सप्लेन करत होता की मॉडर्न डे कोचिंग काय असतं, चांगले उदाहरण दिले। कारण त्यांनी शेवटी मुंबईला आता विजय हजारे ट्रॉफी जिंकून दिलेली आणि आता रमेश पवार झालेला आहे, पवार झालेला आहे इंडियन विमन्स टीमचा कोच। सर, पुढे जायच्या आधी रमेश पवारच्या काय स्ट्रॅटेजीज असतात, काय थिंकिंग असतं, ते तुम्ही त्याचा सीसीबीके वर नक्की शो बघा। पण अमोल, मला सांग, रमेशनी आपल्याला खूप काय काय सांगितलं आणि त्याला कोचिंगचा जॉब पण मिळाला, पण ह्याच्यामुळे काहीतरी लोक अपसेट आहेत ना? म्हणजे डब्ल्यू व्ही रामननी काय पत्र लिहिलं गांगुलीला, काय द्रविडला, काय काय झालंय, काय काय म्हणजे रमेश यायचं हे चुकलं नाही, पण बाकीच्यांचं काय म्हणजे झालेलं? टिपिकल भारतीय क्रिकेटमध्ये ज्या घडामोडी होतात, म्हणजे साधारण टिपिकल भारतात होतात, विशेषतः भारतीय क्रिकेटमध्ये होतात, आणि भारतीय महिला क्रिकेट तर वेगळंच विश्व आहे, त्याच्यामुळे त्याच्यात हे काय होणं नवल नाहीये। कारण शेवटी काय, आता हा विचार करा, रमेश पवारला जावं लागलं 4 महिन्यात भारतीय विमेन्स क्रिकेटचा कोच असताना 2018 साली, कारण त्यांनी एका मोठ्या खेळाडूबरोबर पंगा घेतला, बरोबर। त्याच्यानंतर डब्ल्यू व्ही रामन आले, त्यांनी ती घडी नीट बसवली, संघ म्हणून संघ खेळायला लागला असं वाटत असतानाच कोविड आलं, त्यानंतर क्रिकेट सुरू झालं, एक सिरीज झाली ज्याच्यात खूप काही वादग्रस्त डिसिजन्स घेतले गेले, विशेषतः सिलेक्टर्सकडून। त्याच्यानंतर झालं काय की डब्ल्यू व्ही रामन कोच म्हणून त्यांची उचलबांगडी झाली आणि आलं कोण पुन्हा, तर रमेश पवार परत। हीच गोष्ट विमेन्स क्रिकेटच्या बाबतीत एक गंमतशीर आहे की 30 लोक वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या वेळेस पुन्हा पुन्हा येत राहतात, पण त्याच्यामुळे संघाचं नक्की भलं होतं का, हा मुद्दा महत्वाचा आहे। आणि तू म्हणलास सर गौरव, रमेश गेल्या 2 वर्षात खूप कोचिंगच्या बाबतीत मच्युअर झालेला आहे, तो कोच म्हणून त्याला मॅन मॅनेजमेंटवर भर देतो हे त्यांनी आपल्याला सांगितलेलंच आहे सीसीबीकेवरच्या त्याच्या शो मध्येच। त्याचबरोबर रमेश हा कोच हा खेळाडूंना कसा फायदा होतो हे आदित्य तरेच्या आयपीएल वॉच मध्ये तुम्हाला बघायला आणि ऐकायला मिळेल। तर त्याच्यातनं रमेशच्या कोचिंग, आणि आत्ता जो मुद्दा तू म्हणलास की रमेशला परत आणणे हा मुद्दा नाहीये, रमेशमुळे कोणाचं नुकसान झालंय का, हा मुद्दा नाहीये। मुद्दा असा आहे की डब्ल्यू व्ही रामन यांनी काय चुकीचं केलं, जर काहीच चुकीचं केलं नाही तर तुम्ही त्यांना जा असं का सांगितलं? किंवा माझं असं म्हणणं आहे, जर तुम्हाला डब्ल्यू व्ही रामन नको होते, ठीक आहे, त्यांचंही तेच म्हणणं आहे, ते काय परमनंट नव्हते, त्यांचं कॉन्ट्रॅक्ट एक्सपायर झालं होतं, बरोबर, पण तुम्हीच त्यांना सांगितलं की नाही नाही आम्हाला तुम्ही हवे आहात, तुम्ही रिन्यू करा, तुम्ही रिअप्लाय करा फॉर्मॅलिटी म्हणून, बरोबर। मग हा फार्स कशाला? तुम्ही रिस्पेक्ट का देत नाही कोचेसना भारतीय क्रिकेटमध्ये? ऍडमिनिस्ट्रेटर अजूनही त्यांना हवं तसंच कसं सगळ्यांना वागवू शकतो, हा त्याहून मोठा मुद्दा आहे असं मला वाटतं। नाही, आणि मला एक म्हणायचं आहे की तू म्हणालास असतं की आता रमेशनी त्याचं म्हणजे सगळं लेवल 3 कोचिंग केलं, तो ऑस्ट्रेलियात पण येऊन गेला, राहुल द्रविडच्या खालती पण बऱ्याचशा त्यांनी वेगळ्या प्लेअर मॅनेजमेंट, मॅन मॅनेजमेंट, विमेन मॅनेजमेंट करायची कसं हे सगळं तो शिकलाय, त्यामुळे त्याला नक्की हा तू म्हणालास तसं रमेश पवार 2.0 नक्की कोच म्हणून वेगळा असेल। पण मला एक सांग की आता ही टीम जेव्हा परत इंग्लंडला जाणार आहे, भारतीय टीम जेव्हा जाईल त्यांच्याच बरोबर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला, इंडियन विमेन्स टीमचं म्हणतोय मी, तिकडे गेल्यानंतर म्हणजे तो टिपिकल क्वेश्चन असतो की रमेशचा काय, म्हणजे त्या सिरीजसाठीच आहे का तो आता, म्हणजे कदाचित सप्टेंबरमध्ये इंडिया जर विमेन्स टीम इथे आली, ऑस्ट्रेलियात आली, तर तो तेव्हाचा कोच असेल का, त्याचं 1 इयरचा कॉन्ट्रॅक्ट आहे, ह्याचे काही डिटेल्स आहेत का, हे म्हणजे या टूरला कसं होईल त्याच्यानंतर बघू असं आहे?
गौरव, चांगला प्रश्न आहे हा तुझा. आत्ता तरी असं म्हणजे समजतंय, कारण ऑफिशियल अनाउन्समेंट काहीच नाही आहे, त्याच्यामुळे आत्ता तरी असं समजतंय आपल्याला की पुढच्या वर्षीचा जो वर्ल्ड कप आहे तोपर्यंत रमेशचा कोच म्हणून अपॉइंटमेंट आहे. पण त्याच्याकरता तिथपर्यंत टिकण्यासाठी तू म्हणलास असं, ही जी इंग्लंडची सिरीज आहे ना, भारतीय महिला संघ आणि भारतीय पुरुष संघ एकाच फ्लाईटमधून 2 जूनला इंग्लंडला रवाना होणार आहे. लक्ष अर्थातच भारतीय पुरुष संघावर जास्त असणार आहे, परंतु महिला संघ आणि विशेषतः रमेश पवार यांच्यासाठी ही लिटमस टेस्ट असणार आहे. कारण मागच्या रमेश पवारचा जे 4 महिन्याचा कार्यकाल ठरला त्याच्यात रमेश पवार आणि मिताली राज यांच्यातलं भांडण चव्हाट्यावर आलं होतं, म्हणजे नळावरच्या भांडणांसारखं खरंच असं झालं होतं की मी एक म्हणतोय मी एक म्हणतीये असं सगळं झालं, सुरू झालं होतं पब्लिक मध्ये. त्याच्यामुळे टीमचं नुकसानच होतं अशा वेळेस, आणि तेही एका वर्ल्ड टुर्नामेंट मध्ये झालं, त्याच्यामुळे टीमचं तर सफर झालीच. त्याच्यानंतर आत्ता असं झालंय की WV रावण यांनी स्वतःची चलाखी वापरून मिताली राजला एका फॉर्मॅट मधून निवृत्त केलंय, परंतु रमेश आल्या आल्या पुन्हा जेव्हा इंग्लंडमध्ये टेस्ट मॅच होणार आहे आणि वन डे सिरीज होणार आहे तेव्हा मिताली राज ही कर्णधार असणार आहे. तर ते जर इक्वेशन त्या दोघांनीही एकमेकांना सांभाळून घेतलं नाही तर मात्र आपल्याला माहिती नाही की पुढे काय होईल. आणि आत्ता तरी असं वाटतंय की दोघांपैकी एकाला तरी वर्ल्ड कपच्या आधी माघार घ्यावी लागेल, आणि मिताली राज कितीही लेजेंडरी क्रिकेटर असेल तरी शेवटी एका स्टेज नंतर संघाचं हित जर बघायचं म्हणलं तर मिताली राजने हा विचार करायची वेळ आली आहे की व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये खरंच तिची उपयुक्तता संघाला किती आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी या इंग्लंड सिरीजमध्ये मेक ऑर ब्रेक होऊ शकतात. पण गौरव, इंग्लंड सिरीजच्या बाबतीत मला अजून एक तुला विचारायचं आहे की गेल्या आठवड्याभरात अजून एक चर्चा झालेला मुद्दा भारतीय क्रिकेटमध्ये, इंग्लंड सिरीजमध्ये भुवनेश्वर कुमार का नाहीये, रादर काही असे न्यूज रिपोर्ट्स होते की त्याला स्वतःलाच जायचं नाहीये. तुला काय वाटतंय, भुवनेश्वर कुमारची ही वेळ आलेली आहे का की तो असं म्हणतो की आता मी फक्त ना वन डे मध्ये खेळेन आणि T20 खेळेन? अरे भुवनेश्वर कुमारला कुठल्याही टूरला जायचं असेल, त्याला सांगितलं कुठे जायला तयार आहेस, तर तो नक्की डोळे मिटून सांगेल की मला मिरट मध्ये नको, UP मध्ये नको मॅच, मला इंग्लंड मध्ये जाऊ दे. 2014 सिरीज मध्ये काय त्यांनी कमाल केलेली, म्हणजे तो आणि प्रवीण कुमार, म्हणजे आणि परत मग कदाचित असं, म्हणजे 2018 मी जेव्हा इंग्लंडला होतो तेव्हा पण असे जे आजूबाजूचे लोक आहेत किंवा ते आता कोचिंग स्टाफ मध्ये पण आहेत किंवा टीम मधले पण एक दोन प्लेयर्स पण हळूच म्हणत होते भुवी असताना तर खरंच आम्ही जिंकलो पण असतो. आता 2018 आणि 2021 मध्ये फार तर काय भुवीच्या बॉलिंग मध्ये मला फरक, इंजुरी झाली आहे आणि त्याच्यावर तो रिकव्हरी पण झाली आहे. आता त्यांनी परत T20 मध्ये आपण बघितलं चांगली म्हणजे स्विंग आहे, विच इज भुवनेश्वर कुमारचं मेन स्किल, पण रिटायर तो कशाला मागे घेईल आणि एस्पेशली इंग्लंड टूरला हे मला कळलं नाहीये. असे रिपोर्ट्स येत असतात, आपण पण कधी कधी लिहित असतो, पण आपण थोडं तरी व्हेरीफाय करू किंवा स्टोरी पण वेगळ्या प्रकारे लिहू नाही का? गौरव, मला काय त्याच्यावर वाटतंय माहिती का, या सगळ्या प्रकारावर की वाचकांना आपल्या रात्र आपल्या दर्शकांना आणि श्रोत्यांना एक गोष्ट मला पुन्हा एकदा सांगायची आहे. जे कायम खेळाडू असतात किंवा कुठले पदाधिकारी असतात ते म्हणतात, जसं भुवनेश्वर कुमारनेही तेच स्पष्टीकरण दिलं की सोर्स जो असतो ना तो तुमच्या डोक्यात असतो. अहो नाही, सोर्स तुम्ही गेस करू शकता, सोर्स कोण असतो, स्टोरी काय पद्धतीने लिहिली आहे त्याच्यावरून. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जो डोक्यात असलेला सोर्स आहे ना त्याला त्या खेळाडूशी बोलता येत नाही डायरेक्ट काही कारणांमुळे, त्यामुळे मग तिकडे ते आपल्यापर्यंत येतं आणि आपल्याकडून जाताना आपल्या म्हणजे माध्यमातील प्रतिनिधींनी ही काळजी घ्यायला पाहिजे की आपण काय पद्धतीने ते मांडतोय, आपण दोन्ही बाजू मांडण्याचा प्रयत्न करतोय का नाही. आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत बेसिक्स आहेत पत्रकारितेच्या, ज्या वारंवार तू मी आपले सहकारी कधी कधी विसरतात. त्याच्यामुळे करेक्ट. आणि आणि अमोल तू म्हणतोस तसं की कुठेतरी एक स्टेटमेंट आपल्याला सोर्सने टाकितलं ज्या प्लेअर बद्दल असेल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, तर त्याच्याकडे पण तू म्हणतोस तसं 101 मध्ये त्याच्याकडे जाऊन तो कॉमेंट करायला तयार आहे का नाही हे तरी विचारायला पाहिजे. भारतीने नाही कॉमेंट केली तर तरी ते टाकलं पाहिजे, कारण दोन्ही साइड आपल्याला ऐकायचं आहेत. आणि भुवनेश्वरच्या बाबतीत तर असं आहे की इंग्लंड शेवटचा जो भारताचा आंतरराष्ट्रीय सामना आहे पुण्यात खेळला गेलेला वन डे सामना इंग्लंड विरुद्धचा, त्या सिरीजच्या शेवटी भुवनेश्वर आला आणि तो हे सगळं म्हणला होता की पुन्हा मी टेस्ट मध्ये यायची तयारी करतोय, तर ते तर तुमच्याकडे रेडीमेड होतं.
ते जरी मांडलं गेलं असतं तरी ते थोडस पारड बॅलन्स झालं असतं आणि म्हणजे जे भारतात एक कायम विषय होतो क्रिकेटच्या कुठल्याही स्टोरीच्या बाबतीत की एव्हरीथिंग इज ब्लोन आउट ऑफ प्रपोर्शन, तर तसं होणं टाळता आलं असतं. पण दुसरी एक गोष्ट, गेली 15 आठवड्यात एव्हरीथिंग वॉज ब्लोन आउट ऑफ प्रपोर्शन गौरव वेन इट कम्स टू ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स रिटर्न टू ऑस्ट्रेलिया. पण आता तर सगळे जण पोचलेत, सगळे का काही तासात पोचतील? आलेत आलेत आज सगळे, म्हणजे सोमवारी सकाळी स्टीव्ह स्मिथ पासून सगळे लँड झालेले आहेत. बरेच तिथे चर्चा चालली आहे की त्यांना काय प्रायोरिटी दिली. मालदीव्स मध्ये होते, मला असं कळलंय की प्लेयर्सना पण सांगितलं होतं की सोशल मीडिया जास्त मालदीव्स वरनं वापरू नका, कारण ऑस्ट्रेलियन पब्लिकची चीड होतीये. कारण साधारण 8,000 ते 9,000 ऑस्ट्रेलियन नॅशनल्स भारतात आहेत आणि त्यांना परत येता येत नाही, आणि हे कसे आले. दुसरं एक महत्वाचं म्हणजे माईक हसी. माईक हसी येऊ शकत नव्हता, इतके टेस्ट निगेटिव्ह होते, चेन्नईमध्ये होता, त्याची व्यवस्थित काळजी घेतली, पण तो पण ऑस्ट्रेलियात आता पोहोचला आहे. कारण ट्रॅव्हल बॅन जो इंडिया बरोबर होता 15 मे पासून, तो आता आपण 15 मेच्या पुढे गेलोय, त्यामुळे त्याला पण यायला मिळालेलं आहे. जरी यायला आलं तरी 14 दिवस सगळे क्वारंटीन मध्ये असणार आहेत, त्यामुळे सिडनी मधल्या वेगळ्याच हॉटेलमध्ये. आणि ही अजून इथल्या लोकांची अजून एक तक्रार आहे की टिपिकल क्वारंटीन सेंटर्स जी हॉटेल्स आहेत त्याच्याहून वेगळी हॉटेल्स गव्हर्नमेंटनी दिलेली आहेत. गव्हर्नमेंट म्हणता नाही असं नाही केलेलं आहे, पण केलेलं आहे. त्यामुळे परत इथे लोकांचा थोडाच म्हणजे चिडलेले आहेत की ऍथलीट्ससाठी, क्रिकेटर्ससाठी. ऑस्ट्रेलियन टीम जर गेली असती ना अमोल तर काही प्रॉब्लेम नव्हता, पण आयपीएल साठी गेले, त्यामुळे इथलं पब्लिक थोडस क्रिकेटवर सध्या म्हणजे राग आहेच, आणि तो राग किती दिवस थांबेल माहित नाही. त्यामुळे क्रिकेटर्सना सांगितलंय तुम्ही जरा लो डाऊन, कीप लो, सोशल मीडिया वगैरे जरा कमी वापरा आणि गप्प बसा, 14 दिवस क्वारंटीन करा आणि मग बाहेर या, मग आपण बोलू. ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्सनी सोशल मीडियावर लो प्रोफाईल ठेवलंय, पण दर्शक हो आणि श्रोते हो, तुम्ही मात्र सीसीबीकेच्या बाबतीत बिलकुल आडवा, म्हणजे तुमचा हात राखून वागू नका. तुमचा अभिप्राय, तुमचे विशेष रिक्वेस्ट, तुम्ही खूप चांगल्या चांगल्या रिक्वेस्ट देत आहात गेल्या काही दिवसात की रणजी ट्रॉफीचा सीझन पुन्हा एकदा सुरू कराना. हो, लवकरच आपण नवीन रणजी ट्रॉफीचे मुलाखती आणि गप्पा घेऊन येत आहोत तुमच्या समोर, त्या तुम्ही ऐकण्यासाठी आतूर आहातच. त्याचबरोबर आपल्या इतर मुलाखती ज्या आहेत त्या पॉडकास्टवर कुठल्याही तुमच्या पसंतीच्या प्लॅटफॉर्मवर अथवा युट्यूब चॅनलवर बघा. तुमचा अभिप्राय नोंदवतच राहा. आमचा फेसबुक पेज, ट्विटर हँडल आणि इंस्टाग्राम हँडलचा पत्ता आहे CCBK मराठी. तर तुम्ही ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद. कॉफी, क्रिकेट आणि बरच काही. कॉफी, क्रिकेट आणि बरच काही. कॉफी, क्रिकेट आणि बरच काही.